बातमी साताऱ्यामधनं आहे. एखाद्या चित्रपटाला साजेल असा एक प्रकार आता साताऱ्यात समोर आलाय. 27 वर्षांपूर्वी हरवलेला तुझा मुलगा असल्याचं सांगत भोंदू बाबाने घरामध्ये एंट्री केली आणि तब्बल 2 वर्ष घरात राहून घरातील सर्व मालमत्तेसह पैशावर अधिकृत दावा केलेला आहे आणि त्याचा पर्दाफाश झाला. साताऱ्यातल्या दहीबडी पोलिसांनी त्याला पकडलंय. दरम्यान शिंदी बुद्रुक गावातील एका महिलेचा 1997 साली एकुलता एक मुलगा हरवला. हा हरवलेला मुलगा असल्याचं सांगत भोंदू बाबाने घरामध्ये एंट्री मिळवली. यानंतर या महिलेने सर्व मालमत्ता त्याच्या नावावर केली. मात्र तिच्या निधनानंतर काहींनी शंका व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली. त्या वृद्ध महिलेचा मुलगा सोमनाथ कुचेकर म्हणून वावरणारा हा बुवा भामटा असल्याचं मग समोर आलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.